नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 9वीचं सेतू अभ्यासक्रमाची तिसरी व्हिडिओ, तिसरा दिवस आपण पाहतोय. तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय. आज खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मित्रांनो. या अगोदर आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या अगोदरच्या व्हिडिओ जर पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या दोन्ही व्हिडिओ पाहू शकताय. त्याच लिंकवरती ही तिसरी पण व्हिडिओ पाहू शकताय. आणि इन फ्युचरमध्ये मी जितक्या व्हिडिओ अपलोड करणार आहेत सेतू अभ्यासक्रमाशी रिलेटेड, आत्ता 9वीच्या गणिताच्या, त्या सगळ्या व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती अपडेट होत राहणार आहे. त्यामुळे आपली आत्ताची चर्चा झाल्यानंतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या सगळ्या व्हिडिओ बघायच्यात. आणि त्याचबरोबर या सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तकाची जी PDF फाईल आहे तीसुद्धा तुम्हाला त्याच लिंकवरती पाहायला मिळणार आहे. ओके, तर सुरू करूयात आपली चर्चा. पण एक इम्पॉर्टंट रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. दररोज संध्याकाळी 5 वाजता, किती वाजता? दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण तुमच्यासाठी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडिओ अपलोड करत असतो. त्या व्हिडिओ सेतू अभ्यासक्रमाच्या सुद्धा असू शकतात, किंवा तुमच्या रेग्युलर अभ्यासक्रमाच्या सुद्धा व्हिडिओ असू शकतात. रेग्युलर तुमच्या गणिताच्या आणि इतर विषयांच्या व्हिडिओ आपण संध्याकाळी 5 वाजता 9वीसाठी लाईव्ह येत असतो, किंवा प्रीमियमची व्हिडिओ टाकत असतो, किंवा एखादी व्हिडिओ अपलोड करत असतो. तर दररोज संध्याकाळी 5 वाजता आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न, जोड्या लावा. आपण नेहमी चाड्या लावत असतो, आज जरा जोड्या लावूयात. जोड्या लावा, एकदम सिंपल प्रश्न आहे की ही 1, 2, 3 आकृत्या दिल्यात, बिंदू, किरण, रेषा, खंड, रेषा. आता याच्यामध्ये बघा, ही काय, हा काय रेषाखंड आहे, दोन्ही बाजूनी खंडित आहे, म्हणजे हा आपला झाला रेषाखंड इथं जोडला. त्यानंतर ही रेषा आहे, ही काय बाबा, रेषा आहे, दोन्ही बाजूला बाण आहे, त्याच्यामुळे ही रेषा आहे. हा आपला बिंदू आहे, मग हा बिंदू आपला इथं गेला. त्याच्यानंतर हा आणि हा काय आपला किरण, हा आपला किरण झाला. तर अशा प्रकारे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आहेत, हे बाण अशा प्रकारे आपल्याला जोडायच्या आहेत. या सगळ्या जोड्या लावल्या, झालं, एकदम इझी. पुढचं आता या संकल्पना आपण समजून घेऊयात. बिंदू म्हणजे काय? बिंदू म्हणजे अशा प्रकारचा एक टिंब आहे. तुम्ही पेन्सिलने तुम्ही ज्यावेळेस कागदावरती एखादा टिंब काढता, तो आपला बिंदू आहे. या बिंदूला चिंदू आणि बिंदू मध्ये फरक आहे. आता ह्या बिंदूमध्ये कसं असतं, या बिंदूमध्ये लांबी नसते, रुंदी नसते, उंची नसते, हा एक टिंब आहे. आणि असे अनेक बिंदू एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या बनतात. कधी रेषा बनते, कधी रेषाखंड बनतो, कधी रेघ बनते, बरंच काय काय बनतं. हा झाला बिंदू. लक्षात आला असेल संकल्पना. मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन, व्याख्या पाठ करण्याच्या भानगडीत नाही पडायचं, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. व्याख्या, कन्सेप्ट समजून घ्या, डोक्यामध्ये फिट करा, तुमच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. गणिताला आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या क्षमतेनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. ओके, रेघ अशी ज्यावेळेस तुम्ही रांगोळी काढताना ही रेषा मारता, ही अशी रेघ आहे. रांगोळ्या बिंगोळ्या किंवा इतर कधीही अशी नुसती पेन्सिल घेतली ना, अशी रेघ हे काय ते ओढली, ती झाली रेघ. किंवा तुम्ही ज्यावेळेस मी आता हे सगळं लिहितोय, रेषाखंड लिहिले, याच्यावर काय मारली, रेघा मारली, शब्दांवरती काय मारलं, मी रेघा मारतो. ओके, त्यानंतर रेषा. रेघ आणि रेषामध्ये फरक मित्रांनो काय, बघा इथं बाण आहे, ही एक रेषा आहे, आणि या रेषेला दोन्ही ठिकाणी बाण आहे. चलाओ ना नैनो से बाण रे, जान ले ले तुझ्या, असं काहीतरी गाणं आहे. पण हा बाण वेगळा, तो बाण वेगळा. आता इथं दोन्ही ठिकाणी बाण आहे, याचा अर्थ काय, ही रेषा इथे कितीही लांब जाईल, काश्मीरपर्यंत जाईल, आणि ही इकडं पण कितीही लांब जाईल, कन्याकुमारीपर्यंत जाईल. ह्या ज्या रेषा ज्या आहे, रेषा ती कितीही लांबपर्यंत जाऊ शकते, तुम्हाला जितक्या लांब न्यायचे तितक्या लांब, अनंत लांबीपर्यंत जाऊ शकते, हे रेषेचं वैशिष्ट्य असतं. त्यानंतर रेषाखंड, ज्यावेळेस तुम्ही रेषेला, रेषा शब्दाला ना, रेषेला खंडित करता, कट करता, इथं खंडित झाली ही, समजा AB आहे, ही काय झाली, रेषा खंडित झाली, म्हणजे हा रेषाखंड झाला, हा वाढणार नाही, खंडित झाले, इथून पण खंडित, इथून पण खंडित, कुठंच बाण नाही आहे. त्याच्यामुळे याची लांबी 5 सेमी असेल तर 5 सेमीच राहणार आहे, किती प्रयत्न केला तरी त्याची लांबी वाढणार नाही. रेषाखंडाची लांबी आहे तेवढीच राहते. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही रेषेचे दोन्ही टोकं जे अंतर खंडित करता, त्यावेळेस ते तो रेषाखंड होतो, आणि ह्या रेषाखंडाची लांबी जेवढी आहे तेवढीच राहणार आहे, कधीच वाढणार नाही आयुष्यात, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, पुढचा मुद्दा किरण. जादू तेरी नजर, तू हा कर या ना कर, तू हे मेरी किरण, तू किरण वेगळी, ही किरण वेगळी. आता ही हा किरण काय बाबा, बाबा असा किरण म्हणजे एकाच दिशेने बाण, 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 AB हा किरण आहे, म्हणजे हा इथे या बाजूला वाढणारच नाही, इकडे जाणारच नाही,
पण तिकडं रे लांबपर्यंत जाईल, पाहिजे तितक्या लांब, अरे काश्मीरपर्यंत जेवढा पाहिजे तितक्या लांब. बॅटरी कशी, बॅटरी मारली उजेड मारला की उजेड तिकडंच जातो, मागं येतो का असा उजेड, इकडं बॅटरीचं तोंड आणि बल्बाचं तोंड आणि उजेड इकडं येतोय असं नाही. हा सगळा किरण तिकडं किती लांबपर्यंत जाणार, इकडं काय अजिबात वाढणार नाहीये. ओके, आता अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर अशा प्रकारे आपण हा किरण काढतो. आता खालील आकृत्या काढा. आता स्वाध्याय काय, स्वाध्याय एकदम सिंपल स्वाध्याय, कोणी पण सोडू शकतो. आता ज्याला या कन्सेप्ट समजल्यात ना, हे समजलं, ह्या कन्सेप्ट समजल्या, तो या आकृत्या काढणार. पहिले काय, बिंदू पी घ्या, काढला बाबा बिंदू पी, हा काढला बिंदू, त्याला नाव दिलं पी. रेषा यम, ही एक रेषा काढली, जरा व्यवस्थित काढू आपण, पट्टीने काढू, जरा पट्टी आहे आपल्याकडे, ही एक पट्टी आहे मेरे पास, इस पट्टी के सहायता से मैं एक रे लाईन निकालता हूँ. रे ही झाली एक रेषा, तिला नाव द्या एम. रेषा खंड पी क्यू, चला रेषेला खंडित करून टाका, इथं इथं नाव द्या पी, इथं नाव द्या क्यू. किरण एम एन, जादू तेरी नजर तू है मेरी किरण, वा वा वा. किरण एम एन म्हणजे इथं एम द्या, इथं एन द्या, गाडी एम पासून एन पर्यंत गेली पाहिजे, विषय संपला. आकृत्या एकदम सिंपल, हां व्हिडिओ लवकर संपणार आहे आजची. आता यानंतर ही लाईन दिले, एक रेषा दिले. खालील आकृतीत रेषेची वेगवेगळी नावे लिहा, रेषेची वेगवेगळी नावे लिहा. आता किती नावं लिहाल रे, भरपूर नावं, इथं बरीचशी नावं निघतील. आता या रेषेची, रेषेची आपल्याला वेगवेगळी नावं कशी लिहायची बघूयात. रेषेची नावं बघा, एक तर तुम्ही असं लिहू शकता, एक तर रेषा एल तर आहे, चला बाबा रेषा एल तर आहे, हां रेषा एल आहेच ती पहिलीच. हां दुसरं तुम्ही काय नाव शकता, लिहू शकता रेषा ए बी पण लिहू शकता, आहे की नाही, ए बी लिहू शकता, रेषा ए बी है ना, ही ए बी रेषा लिहू शकता. तिसरं तुम्ही लिहू शकता रेषा ए पासूनच सुरुवात करा, ए सी पण लिहू शकता, रेषा ए सी पण लिहू शकता. चौथा मुद्दा तुम्ही लिहू शकता रेषा ए सी नंतर ए बी झालं, ए बी झालं, ए सी झालं, आता ए डी राहिलं, रेषा ए डी पण लिहू शकता. पाचवा मुद्दा, आता एचा एची लाईन संपली, आता बी पासून सुरुवात करा, रेषा बी सी लिहा. ओके, सहावी रेषा बी डी लिहा, बघा बी सी झालं, आता बी डी लिहा. आणि त्यानंतर सातवा मुद्दा एक आहे, रेषा बी सी झालं, बी डी झालं, आता सी डी पण लिहून टाका, रेषा सी डी. असं एका रेषाची नावं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अशी लिहिता येऊ शकतात. मी थोडासा बाजूको होता, थोडा बाजूला होतो, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि उत्तरं लिहून घ्या. ओके यस यस, तिसऱ्या दिवसाची पण व्हिडिओ संपलेली आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. ओके मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट गोष्ट जाता जाता सांगतो, आज आपण तिसरी व्हिडिओ बघितली, पहिली आणि दुसरी व्हिडिओ पाहायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या एकाच लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ पाहू शकताय. त्याच लिंकवरती तुम्ही पुस्तकाची पी डी एफ फाईलसुद्धा पाहू शकताय सेतू अभ्यासक्रमाच्या. आणि त्याच व्हिडिओवर इथून पुढे मी ज्या काही व्हिडिओ अपलोड करणार आहे भविष्यात, त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स, त्या सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर पाहता येतील. तर प्लीज आत्ताच्या आत्ता लगेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंकवर क्लिक करा आणि अभ्यास करा. धन्यवाद.